सुख आणिक दुख याना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे सांगते आहे जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे जीवनासाठी जणूही आजपासून मला शाळेत नाही जायचंय. शाळेतले सगळे मित्र मैत्रिणी मला चिडवतात. बघ जुई बेटा, तुला कोणी बोललं चिडवलं म्हणून तू शाळेत जाणार नाहीस, मग तू तुझ्या डॅड सारखी मोठी कशी होणार? अण्णा मला नाही व्हायचंय मोठ. आणि डॅड सारखं तर मुळीच नाही व्हायचं. डॅडने मला फसवलं आणि त्याच्यामुळेच माझे सगळे फ्रेंड्स मला चिडवतात. काय काय चिडवतात तुला मुलं? अण्णा त्या दिवशी ना शाळेत टीचरने आम्हाला स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं सांगितलेलं. तेव्हापासून सगळे माझे फ्रेंड्स मला चिडवायला लागले. तुला कोणी सांगितलं तू अनाथ आहेस म्हणून? तुला तुझी आई रिचा आहे ना? नाही अण्णा, ती माझी आई मुळीच नाहीये. तिने डॅडला अवंतिका आंटीला सगळ्यांनाच केवढा त्रास दिलाय. ती किती सेल्फिश आहे अण्णा. माझी आई फक्त एकच आहे आणि ती म्हणजे अवंतिका आंटी. पण अण्णा हल्ली ती पण माझ्या जवळ येत नाही. मला ना रात्री खूप भीती वाटते. वाईट वाईट स्वप्न पडायला लागतात. मग असं वाटत कि आपली आई जर आपल्या जवळ असती तर मी तिच्या कुशीत सरून झोपून गेले असते. मग मला कोणाचीही भीती वाटली नसते. अण्णा डॅड आणि अवंतिका आंटीचं लग्न कधी होणार आहे? मला कधी मिळणार आहे माझी आई? सांगा ना अण्णा.
मम्मीला आता मिलिंदजी लवकरच बरे होतील. मिर्जेला एक डॉक्टर आहेत, डॉक्टर प्रभू म्हणून. त्यांनी अशा अनेक केसेस पॉझिटिव्हली सॉल्व केल्या आहेत. आपण मिलिंदजींची केस त्यांना दाखवूया, बघूया काय म्हणतात ते. मला खात्री आहे मिलिंदजी पूर्वीसारखे पूर्णपणे बरे होतील. आणि हो, ही गोष्ट इतक्यात मिलिंदजीनं सांगू नकोस, नाहीतर मग ते टाळाटाळ करतील. मला तर वाटतं की आपण त्या डॉक्टरनं तिकडे बोलवलं तर. शैलेश, मला वाटतं या सगळ्याचा काहीही उपयोग होणार नाही. मिलिंद कधीच बरे होणार नाहीत. उर्मिला, तू काय बोलतेस, काय कळते का तुला? हो, मला चांगलं कळतंय मी काय बोलतेय ते. अरे जर त्यांनी मनातूनच ठरवलं असेल की मला बरं व्हायचंच नाहीये, तर तुझ्या या असल्या प्रयत्नांना किंवा डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा काय उपयोग होणार आहे? त्यांचे पेशंट संपलेत, पूर्णपणे खचून गेलेत ते. हे बघ उर्मिला, मिलिंदजी ज्या सिच्युएशन मधून जात आहेत इथे हे सगळं होणं स्वाभाविक आहे. पण तू धीर सोडून चालायचं नाही, तुला खंबीरपणे उभं राहावंच लागेल. माझी खात्री आहे मिलिंदजी पूर्णपणे बरे होणार आहेत. बिलीव मी. सकाळपासून बघतोय मी, यू आर सो डिस्टर्ब, रेस्टलेस. व्हॉट इज द प्रॉब्लेम? पापा, तुम्हाला माहिती आहे ना, अवंतिकाच्या सांगण्यावर मी इथे थांबले. पण सौरभला माझी काळजीच नाही, तुम्हाला फोन नाही करत, काय कळवत नाही. तुम्ही मला विचारता की मी रेस्टलेस काय म्हणून. मला एक कळत नाही सोना बेटा, की या सगळ्या सिच्युएशनवर स्वतःवर त्रागा करून काय उपाय निघणार? तेच तर कळत नाही मला. मी गप्पा बसले काय, कर रागावले काय, तर या परिस्थितीमध्ये काहीतरी फरक पडणार आहे का? पप्पा, मला कळतच नाहीये की मी असे किती दिवस भरकटणार आहे, माझ्या आयुष्यामध्ये पुढे काय घडणार आहे. डोंट बी सो अपसेट. कसं आहे, आपलं दुःख जगावेगळं आहे हे मान्य, पण म्हणून तेच मोठं आहे असं समजून कधी चालू नाही माणसानं. अगं, तुझ्याही पेक्षा गंभीर दुःख असणारी माणसं आपल्या आसपास कशी हसऱ्या चेहऱ्यानी वावरत आहेत ते बघ एकदा. जस्ट ट्राय टू ऑब्झर्व देम अँड देन यू विल कम टू नो that your problem is so minor. अगं, एवढं कशाला, त्या अवंतिकेकडे बघ. खरंच अगं, एवढ्या प्रॉब्लेम्सना फेस करतीये ती, तरी सुद्धा कशी शांत आहे. किती धीरानं ती ही सगळी क्षमाशील वृत्तीनं वावरतीये ते एकदा ऑब्झर्व कर. यू नो सोना बेटा, आय ऑलवेज फील दॅट we should thoroughly observe these things. These situations give us so much potential to learn our life. माई, कसला विचार करतेस, काय झालं? काही नाही रे, देवीचं लग्न झालं त्यावेळेला वाटत होतं एक मुलगी चालली या घरातनं, आता दुसरी येईल. पण हो ना, खर तर देवयानी आणि शशांक दादा ह्या दोघांचंही लग्न एकदम व्हायला काहीच हरकत नव्हती. पण एकाच मंडपात लग्न करायला
शशांक दादा नाही म्हणला का कशासाठी काही कळत नाही. खरंच रे, खरंच काही कळत नाही. आणि आता तर माई माई हे आता तर काय. प्लीज प्लीज तू असं कोड्यात बोलू नको सर. अरे तसं नाही रे, परवा दीक्षितांचा फोन आला होता, लग्नाच्या तारखेबद्दल विचारत होते. अण्णांनी तसं शशांकला विचारलं सुद्धा, टाळाटाळ करत होता, म्हणाला योग्य वेळ आली की सांगेन. आता कसला विचार करतोय काही कळतच नाही रे. मला सुद्धा काही कळेन असं झालं. ऑफिसमध्ये हल्ली दादा फार विचित्र वागायला लागलाय. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडत असतो. अगं पूर्वी कितीही मोठा प्रॉब्लेम आला ना तरी तो अगदी शांतपणे हँडल करायचा सगळं, पण आता अगदी शुल्लकशा फालतू गोष्टींवरून चिडतो ऑफिसमध्ये. अरे अवंतिका कोल्हापूरला होती तेव्हा त्याची झालेली कुचंबणा, त्याची मानसिक स्थिती आपण पाहिली आहे रे सर्वांनी. पण आता ती पुण्याला आली आहे ना, नव्यानं आयुष्य सुरू करणार आहे, लग्नाला सुद्धा तयार झाली आहे. आता हा कशा करता नाही म्हणतोय खरंच कळत नाही रे. माई मला वाटत अवंतिका आणि दादाच्या मध्ये नक्की काहीतरी बिनसलंय. तुला माहितीये मी दादाला एकदा विचारायला पण गेलो होतो, पण त्याला फक्त ऑफिसच्या फाईल्स दाखवून परत आलो. अगं त्याला त्याला काही विचारायची हिंमतच झाली नाही माझी. काही मन मोकळेपणाने बोलत सुद्धा नाही रे, कसं कळणार. मला वाटतं मी सुलभा त्यांची फोनवर बोलले, कदाचित काहीतरी कळेल, त्यांना माहीत असेल कदाचित. मी करतेच फोन त्यांना आज. आनंदाची बातमी आहे, आता कसलीही काळजी नाही, डॉक्टर मिलिंजीला चेक करायला स्वतः येणार आहेत. तू अजिबात काळजी करू नकोस, मिलिंजी लवकरच बरे होतील. काय झालंय काय उर्मिला, उर्मिला काय झालंय, तू गप्प काय आहे. सगळं संपलंय शैलेश, सगळं संपलंय आता. पण झालंय काय असं. हे कसं शक्य आहे. आता मिलिंजी कुठे. त्यांना काही विचार नकोस, हे बघ त्यांना काही विचारून पाहिजेच नाहीये. शैलेश शैलेश ऐक माझ. काय चालवलंय, काय झालं, तुम्हाला काय वाटलं, उर्मिलाला डिवोर्स देऊन तुम्हाला काय मिळणार आहे. मग मला या सगळ्याचा कंटाळा आलाय.
घाटस्फोट देऊन मी तुम्हा दोघांनाही तुम्हाला दोघांना काय बेलिनजी स्पष्ट काय ते बोला प्लीज शैलेश प्लीज फॉर गॉड सेक तू जरा गप्प बस उर्मिला थांब मला स्पष्टच बोलू दे मला तुमच्या नात्यात हस्तक्षेप करायचा नव्हता आणि म्हणून मी घटस्फोट देऊन तुम्हाला मार्ग मोकळा करू काय 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 बोलताय काय तुम्ही बिलिंजी तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती तुम्ही माझ्या आणि उर्मिलाच्या नात्याला या दृष्टीने पाहता हे बघा कधी काळी आमचं एकमेकांवरती प्रेम होत हो पण ते कधीच संपलंय हो तुमच्या मनामध्ये अजूनही संशय आहे नाही याची जाणीव मला उर्मिलाने कधीच करून दिली होती तेव्हा खरं तर मी निर्णय घेतला होता की ह्या घरामध्ये मी पुन्हा पाऊल ठेवणार नाही पण दुर्दैवाने तुम्हाला अपघात झाला आणि तुमची आणि उर्मिलाची अगतिकता मी नाही पाहू शकलो हे बघा तुमचा मोठा गैरसमज झालाय उर्मिला हे कोणासाठी करतीये कशासाठी करतीये तुम्ही लवकर बरं व्हावं म्हणूनच करतीये ना आम्ही अगदी मिर्झेच्या डॉक्टर पासून ते फॉरेनच्या डॉक्टर पासून कशासाठी सल्ले घेतोय मिलिंदजी तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाही पण एक सांगतो उर्मिलाचं फक्त तुमच्यावरती प्रेम आहे दादा अरे देवी कशी आहेस कधी आलीस तू अर्धा तास झाला आणि मी मजेत आहे पण दादा आता तू स्वतःला कसला त्रास करून घेतोयस हे बघ देवी ज्या प्रश्नांना उत्तर नाही त्याबद्दल काय बोलू हे बघ तुझ्या मनात जो काही राग आहे ना तो दुसऱ्यांवर काढून काही उपयोग होणार आहे का आणि मला वाटतं की हे मी तुला सांगायची गरज नाहीये देवी मला स्वतःलाच कळत नाहीये की माझा असा ताबा सुटतोच कसा हे बघ आता अवंतिका इथे आहे ना तर तू फक्त आता तिचा विचार कर आणि पूर्वी जे काही घडून गेले ते सगळं विसरून जात देवी मी लाख विचार केला की हे सगळं विसरून जायचं तरी देखील मनात नाही विचार काढून टाकता येत नाहीत मला सतत असं वाटत राहत की अवंतिका माझ्याशी बांधील आहे म्हणून कडा आली तिचं मन सौरभाशीच असेल